कला क्रीडा साहित्य मनोरंजन आणि रोजच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र संदेश। महाराष्ट्र संदेश सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। महाराष्ट्र मध्ये सर्वत्र चित्रपटांची मेजवानी चित्रपट सृष्टीने प्रेक्षकांना दिली आहे। यामध्ये चित्रपटगृहात ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला असून प्रेम नक्की काय असतं, आपलं प्रेम टिकवावं कसं आणि त्या प्रेमाला कुटुंबाच्या साथीने कसा न्याय मिळवून द्यावा याकरिता प्रेक्षकांच्या भेटीला प्रेमाची आगळी वेगळी कथा दाखवणारा मजनू हा चित्रपट येत्या 10 जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे। याच संदर्भात पनवेल येथील क्राउन बँकवेट हॉल मध्ये मजनू चित्रपटाचे सहनिर्माते इरफान भोपाली यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित मजनू चित्रपटाचे चित्रकरण पूर्ण झाले असून शिवाजी दोलताडे दिग्दर्शित मजनू या चित्रपटात लागीर झालं जी फेम अभिनेता नितीश चव्हाण, अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री श्वेतलता आहिरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। याच वेळी चित्रपटाबद्दल अधिक माहिती देण्यात आली। मजनू या चित्रपटाची कथा प्रत्येकाच्या मनाला भिडली जाईल म्हणून युवकांनी, पालकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी हा मजनू चित्रपट पाहावा असे आवाहन चित्रपटातील दिग्दर्शक व निर्माते आणि कलाकारांनी केले आहे। चित्रपटाची कंपेअर करत नाही, हे चित्रपट त्याच्या जागेवर चांगला होता, सगळ्यांनी प्रेम दिला। आमचा चित्रपट आम्ही आमच्या हिशोबाने आम्हाला काय भावना व्यक्त करायची होती ते सांगायला आम्ही सांगितलं आहे आणि आमचे शिंदे साहेब, आमचे मनीष भाऊ आणि आमचे हिरोईन, त्यांचे वडील, सगळ्यांनी या टीमने असं मेहनत केलेली आहे तर आमची कोणाशी कंपॅरिझन नाही। सगळ्यांचे चित्रपट चांगले चालू द्या, हिंदी असो मराठी असो सगळे चालू द्या, पण आम्ही जे सांगायचा प्रयत्न केला आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचला तर आम्ही जिंकलो। नासिक सीएलसी मैं मुंबई में रह रहा हूँ और मुझे मराठी बहुत अच्छा लगता है, बट ये मेरी फर्स्ट टाइम मराठी मूवी थी और मुझे सबसे अच्छा रोल का स्टोरी का लगा। लास्ट तक जो सस्पेंस था, इट्स अ वंडरफुल मूवी एंड एब्सोल्युटली आई हैव टू रिकमेंड टू ऑल मराठी पर्सन, मस्ट वॉच दिस मूवी। थैंक यू सो मच सर। खूप छान होता आणि असं चांगले पिक्चर काढत राहू आणि छान छान सगळ्यांना आवडेल असं पिक्चर नेहमी येत राहू। धन्यवाद।